देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर असताना तेथील काँग्रेस सरकारनं सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुरक्षित केलेली कुचराई व कट कारस्थान रचून केलेल्या चुकीमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येतोय. त्याच पार्श्वभूमीवर पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं बुधवारी मानवी साखळी आंदोलन करून पंजाब सरकारच्या या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर असताना तेथील काँग्रेस सरकारनं सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी ठेवल्या. सुदैवानं पंतप्रधान संकटातून बचावले. पंजाबमधील काँग्रेस सरकारनं अतिशय खालच्या स्तराच्या मानसिकतेतून हेतुपुरस्सरपणे घडविलेल्या या घटनेचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष डॉ के लक्ष्मण व प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या निर्देशावरून बुधवारी सर्व जिल्हा व मंडल स्तरावर मानवी साखळी आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. त्यानुसार पनवेलमध्येही ओबीसी मोर्चाच्या वतीने ही मानवी साखळी आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन कोरोना नियमांचे पालन करून काळे मास्क तोंडावर बांधून तसेच गळ्यात भाजपचा दुपट्टा घालून करण्यात आला. या मानवी साखळी आंदोलनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ओबीसी मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक ऍडव्होकेट मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, शहर अध्यक्ष तथा प्रभाग समिती सभापती ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, ओबीसी पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, राकेश भुजबळ, नितीन भुजबळ, अजित लोंढे, किशोर शिंदे, संजय जैन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज आपण साखळी आंदोलन हे जे केलेलं आहे हे निषेधार्थच्या भावनेतून केलेलं आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशन्ना टिळेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्याचबरोबर के लक्ष्मण हे जे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आपण या साखळी आंदोलन केलेलं आहे. आपण बघितलं असेल, पाहिलं असेल, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंजाब दौऱ्यावर असताना एक श्लाघ्य जे म्हणतो आपण असं कार्य पंजाब गव्हर्नमेंटने केलेलं आहे. कसं तर एक देशाचा पंतप्रधान जी एवढी महत्त्वाची व्यक्ती, आपण यापूर्वीसुद्धा 2 पंतप्रधान या अशा निष्काळजीपणामुळे घालवलेले आहेत आणि आज जर या देशाला भारताला जर का जगात स्थान मिळून दिलं असेल तर पंतप्रधान मोदी साहेब आहेत. आणि मोदी साहेब हा सर्वसामान्य माणसांचा नेता आहे, तो पैशावाल्यांचा नेता नाही. आणि असा माणूस ज्यावेळी लोकप्रिय आहे, या काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं की मोदीजी जर राहिले तर आपली सत्ता अजून काय 25 काय 30 सालापर्यंत येणार नाही या भावनेतून मग मोदींना कसं संपवायचं, राजकीयदृष्ट्या संपवू शकत नाही, मग यांच्या जीवावरच घाला घालायचा, अशा पद्धतीचं षडयंत्र असल्यासारखं सगळं आपण त्याचे हे बघितलं. त्या दिवशी प्रचारातलं जर सगळं म्हणजे प्रवासातलं जर बघितलं तर म्हणजे काँग्रेसच्या सरकारने म्हणजे पंजाबातल्या काँग्रेसच्या सरकारने एक नियोजित कट रचण्यासारखा प्रकार केला होता. आणि त्यामुळे झालंय कसं तर पंतप्रधानांना सुरक्षा पुरवण्याची म्हणजे एखादा जो मार्ग ठरल्यानंतर तो मार्ग समजत नाही कोणाला, एवढं त्याची गुप्तता गोपनीयता पाळली जाती. मग तिथल्या आंदोलकांना कशी समजलं आणि आंदोलकांनी नेमकं कुठं अडवलं तर एका ब्रिज वाढवलं, त्या ब्रिजवर जो ब्रिज उडवला असता तिथे काय फायरिंग झालं असतं तर आपल्या पंतप्रधानांच्या जीवाची खेळ झाला असा, कदाचित त्यांचा जीव गमवावा लागला असा. परंतु पंतप्रधान परमेश्वराबरोबर आपल्या देशातल्या संपूर्ण लोकांचा त्यांना आशीर्वाद आहे, त्यामुळे काँग्रेसचा हा जो मंत्र उधळला गेला असं स्पष्ट मत मी बोलतो. आणि याच्या निषेधार्थ आज साखळी आंदोलन म्हणून पनवेलमध्ये आपले लाडके आमदार प्रशांत ठाकूर असतील, आपल्या उपमहापौर सीताताई पाटील असतील, शहर आपल्या रायगड जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेश गायकर साहेब असतील, त्याचबरोबर सर्व मंडळाचे अध्यक्ष वृषाली वाघमारे आपल्या ज्या शहरच्या शहर मंडळच्या अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर प्रमिलाताई पाटील असतील ह्या सभामध्ये आहेत, अशा सर्व अरुणशेठ भगत असतील, नितीन पाटील असतील, अनिल मामा नगरसेवक हे असतील, असे सर्वजण आम्ही जमलो होतो आणि कार्यकर्ते होते. त्यामुळे हा निषेध साखळी आंदोलन आपण आज केलेलं आहे आणि त्यातर्फे
पंजाबमधील काँग्रेस सरकारला आपण कळू इच्छितो की असं जर केलं तर पंजाब भारतातला प्रत्येक नागरिक हा पंतप्रधान मोदींच्या मागे उभा राहील अशी मी आपल्यातर्फे सूचना करतो. सर, आपण हा पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलं आहे, परंतु या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला देखील या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी कुठे अपयश आलं असं आपल्याला वाटतं का? नाही, कारण का केंद्रीय सुरक्षा यंत्रणा ही ज्यावेळी मोदींसोबत होती रूट क्लिअर ठेवणं किंवा त्या संदर्भातलं सगळं जे काही संकेत मिळाले चीफ म्हणजे आपण मुख्य सचिव म्हणतो त्यांच्याकडून आणि तिथले जे पोलीस अधिकारी जे प्रमुख असतील त्यांच्याकडून DIG कडून जेव्हा क्लिअरन्स मिळतो त्यानंतर तिथून मोदीजी किंवा केंद्रीय यंत्रणा त्यांना घेऊन जात असते. तर केंद्रीय यंत्रणा ही लोकल पातळीवर अडवू शकत नाही, ती मोदींच्या संरक्षणासाठी होती. आणि मी परत म्हणतो की केंद्रीय यंत्रणा होती म्हणून मोदींचा जीव वाचला, हे माझा 100% हा दावा आहे. केंद्रीय यंत्रणा नसती तर यांनी जीव घेतलाच असता 100%.